निफाड तालुक्यातील खडक माळेगाव परिसरात एका 35 वर्षीय युवकानं आपल्या 65 वर्ष वयोवृद्ध वडील व 60 वर्ष आईची हत्या केली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी 9 वाजता घडल्याचं माहिती मिळतीये. आरोपी हा माथे फिरू असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी आरोपी दत्तात्रय रामदास सुडके वय 35 वर्ष याला पोलिसांनी अटक केली आहे. संपत्तीच्या कारणावरून कुटुंबात होणाऱ्या भांडणातून त्यानं हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे. माथे फिरू युवकानं रॉडनं केलेल्या मारहाणीत रामदास अनाजी सुडके आणि त्यांच्या पत्नी सरुबाई रामदास सुडके या दोघांचा मृत्यू झालाय. या घटनेची माहिती लासलगाव पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघाणी कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत. संशयित युवकाला ताब्यात घेण्यात आल्याचं समजतंय. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.